नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य शिंदे. मित्रांनो, आज आपण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमार्फत जी मागणी करण्यात येत आहे की सगळी जी सरकारी पदं आहेत त्यांची भरती ही एमपीएससीमार्फत झाली पाहिजे, त्या विषयाबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की मागच्या सरकारने एमपीएससीमार्फत काही पदं सरकारी पदांची भरती न घेता महापोर्टल या पोर्टलमार्फत परीक्षा घ्यायची आणि भरती घ्यायची सुरुवात केली होती. महापोर्टल हे एक खासगी कंपनीचं पोर्टल होतं आणि त्यामध्येपासून भरती प्रक्रिया होत होती. आणि ही जी खासगी कंपनी आहे जी महापोर्टल चालवते, ही तीच कंपनी आहे जिने मध्य प्रदेशमध्ये व्यापक घोटाळा केला होता. तर कोणास ठाऊक की हे एक प्रश्नचिन्ह आहे की हे माहीत असताना सुद्धा या कंपनीला महापोर्टलचा प्रोजेक्ट का देण्यात आला. पण त्यानंतर जास्त मागच्या सरकारने तर हे महापोर्टल रद्द केलं नाही आहे, पण महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सामान्य नागरिकांनी याचा वारंवार विरोध केला, पालकांनी विरोध केला आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हे महापोर्टल रद्द केलं. आणि आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की आता महापोर्टल रद्द झाल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारच्या पोर्टलमार्फत ही भरती प्रक्रिया घेऊ नये, तर एमपीएससीमार्फतच ही भरती प्रक्रिया घेण्यात यावी, ही एक मागणी होती. आता या मागणीबाबत राज्य सरकार जे महागड विकास आघाडी सरकार आहे यांनी एमपीएससीला विचारणा देखील केली होती की तुम्ही अशा प्रकारची भरती प्रक्रिया घेऊ शकाल का. तर महाविकास हे एमपीएससीने असं तयारी दर्शवली आहे की आमच्याकडे सध्या मनुष्यबळ कमी आहे, पण मनुष्यबळामध्ये वाढ केली तर निश्चितच आम्ही अशा प्रकारची भरती प्रक्रिया घेऊ शकतो, असं एमपीएससीमार्फत कळवण्यात आलेलं आहे. एका बाजूला ही बाब असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार टेंडरसाठी म्हणजे महापोर्टलसारखंच एक पोर्टल बनवण्यासाठी महाआयटी विभागाकडून टेंडर मागवत आहे. म्हणजे म्हणायचा अर्थ एकच आहे की एका बाजूला तुम्ही एमपीएससीला विचारणा करताय की तुम्ही अशा प्रकारची भरती घेऊ शकाल का, तुम्ही सक्षम आहात का. एमपीएससी हो म्हणते, तर हो म्हणल्यानंतर पुढची प्रक्रिया ही प्रशासन स्तरावर विकास आघाडी सरकारतर्फे झाली पाहिजे आणि ती भरती प्रक्रिया करण्यासाठी एमपीएससीला जे काही मदत लागते ती मदत पुरवायचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे. एकीकडे हा विषय असताना दुसरीकडे तेच राज्य सरकार महाआयटीतर्फे निविदा मागवत आहे. या निविदा मागवण्यासाठी 19 वेळा त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे संभ्रमात इथे आहेत. आणि विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की पूर्णपणे परीक्षा महाविकास आघाडीने एमपीएससी मार्फतच करायची सक्ती करावी. तुम्हाला काही कठीण सांगतो की इथेच आता सर्व सरकारी पदभरती एमपीएससीने करावी, ही मागणी एमपीएससी स्टुडंट राईट्स यांच्या मार्फत करण्यात आली होती. ह्याच्यामध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास सर्व सरकारी पदांची भरती एमपीएससी मार्फत करता येऊ शकते. केरळमध्ये ज्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाते त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते. हे कोण म्हणते? मधुकर कोकाटे सर आहेत, माजी अध्यक्ष महाराष्ट्र लोकसभा आयोग, यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पाहाल की July 14 एमपीएससी आयोगाने एमपीएससीनी महाराष्ट्र सरकारला कळवलं होतं की आम्ही अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया राबवण्यास एमपीएससी तयार आहे. ओके, म्हणजे महाविकास आघाडी सरकारने यांना विचारणा केली होती. 14 जुलै रोजी आयुक्तांनी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे कळवलं होतं. त्याच्यामध्ये हे सुनील आवतडे म्हणतात की सर्व संवर्गाच्या पदभरतीबाबत शासनाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावास आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता यापुढील कारवाईस शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. या संदर्भातील भरती प्रक्रिया राबवण्याची आयोगाची तयारी आहे. अशा पद्धतीने तयारी आयोगाने दर्शवलेली आहे. आपण पाहतो की इथे अजून एक बातमी आहे की मागच्या एमपीएससीकडून 2015 देखील आम्ही या सरकारी पदांची भरती प्रक्रिया घेऊ शकतो अशी तयारी दाखवण्यात आली होती, पण मागच्या सरकारने देखील यावर काही निर्णय घेतला नव्हता. तर आता विद्यार्थ्यांची मागणी महाविकास आघाडी सरकारकडून हीच आहे की महाविकास आघाडी सरकारने एमपीएससी मार्फत सगळ्या पदांची भरती करण्यात यावी. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की हेच सरकार महाआयटी विभागाकडून निविदा मागवते. आपण इथे बघतोय की आतापर्यंत 19 मुदतवाढ दिलेली आहे आणि सरळ सेवेची भरती प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होणार, असं हे कोण सांगते? महाआयटीचे प्रमुख आहेत अजित पाटील, हे सांगतात की 10 ऑगस्ट पर्यंत आमची सगळी निविदा प्रक्रिया फायनल होऊन आम्ही ती भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. तर सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे एमपीएससी मधले विद्यार्थी हे पूर्णपणे संभ्रमामध्ये आहेत. सरकार हीच विनंती आहे की कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांचे रोजगार गेलेले आहेत. एमपीएससी करणारे विद्यार्थी हे सामान्य घरातील शेतकऱ्याची मुलं आहेत, गावाखेड्यातून आलेली मुलं आहेत. एकीकडे रोजगाराची संधी तुम्ही उपलब्ध करून देत नाहीये, एकीकडे कष्ट करून विद्यार्थी अभ्यास करून इमानदारीने परीक्षा देऊन एमपीएससी मध्ये भरती होऊन आपलं करिअर बनवायचा प्रयत्न करतायत, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यांना संभ्रमात टाकायचा प्रयत्न करतायत. महाविकास आघाडी सरकारला एवढीच विनंती आहे की प्रामाणिकपणे हे विद्यार्थी अभ्यास करतात त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करून तुम्ही या विद्यार्थ्यांची मागणी मान्य करावी ही तुमच्याकडे मी अपेक्षा व्यक्त करतो.